मेळावा शिंदेंचा पण प्रमुख वक्ता राज ठाकरे, अशाच प्रकारचं समीकरण सध्या समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या नुसार शिवाजी पार्क मध्येच दसरा मेळावा घ्यायला शिंदे गट आग्रही आहे आणि त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे हे व्यासपीठावर असतील अशी चिन्ह व्यक्त होत आहेत. याच संदर्भानं आम्ही काही वेळापूर्वी किरण पावसकर, प्रवक्ता शिंदे गट यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना नेमका हाच प्रश्न विचारला होता की मेळाव्याच्या साठी शिंदे गट जर आग्रही असेल तर त्यांचा प्रमुख वक्ता कोण असेल. त्यावेळेला काय प्रतिक्रिया समोरून आली तेही आपण पाहूयात आणि या निमित्ताने ही बातमी आणखीन पुढे कशी जाणार आहे तेही सांगतो. मग या मेळाव्यामध्ये आपल्या मार्फत भाषण कोण करणार, बाळासाहेबांचे विचार जनतेपर्यंत नेण्याच्यासाठी प्रमुख वक्ता कोण असेल? प्रमुख वक्ता हे नॅचरली आमच्याकडे असलेले प्रमुख वक्ते आणि पक्षाचे प्रमुख हे मुख्य नेते जे आपले आहेत ते सन्माननीय एकनाथजी शिंदे असतील, पण त्यांच्यावर इतरही नेते आहेत आणि त्यामध्ये वक्त्यांमधनं असलेले प्रत्येक गोष्टी आपापल्या पद्धतीने मांडणारे आणि ज्यांनी शिवसेना प्रमुखांचे एवढी वर्षाचे मेळावे ज्यांनी बघितलेले आहेत त्यांना माहिती आहे की लोकांना काय पाहिजे आणि शिवसेना प्रमुख काय द्यायचे. या संपूर्ण प्रकरणावर राज ठाकरे हे व्यासपीठावर असतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आणि राज ठाकरे हेच शिंदे गटाच्या मेळाव्याचे महत्वाचे वक्ते असतील अशी सूत्र सांगतायत. या संपूर्ण प्रकरणावर आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. प्रशांत, काय ताजा तपशील आहे? सर, ज्या प्रकारे दसरा मेळाव्यासाठी ठाकरे यांची शिवसेना ज्या पद्धतीने आग्रही आपल्याला पाहायला मिळते त्याच अनुषंगाने दुसऱ्या बाजू आपण जर बघितलं तर शिंदे गटाकडनं देखील आज एक पत्र मुंबई पालिकेला दिलं आहे आणि दसऱ्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क देण्याची अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे आता शिवसेना वर्सेस शिवसेना असं द्वंद्व तर पाहायला मिळतं गेल्या काही 2 ते 3 महिन्यापासून, मात्र आता ते मैदानात शिवाजी पार्कच्या मैदानात ते पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये एक माहिती समोर येते त्यामध्ये देखील समजतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रमुख यामध्ये वक्ते असू शकतात, ते मार्गदर्शन करू शकतात आणि त्यामुळे निश्चितच कुठे बाळासाहेब ठाकरे जे हिंदू हृदय सम्राट ज्यांना संबोधलं जातं शिवसेनेचे ते संस्थापक होते, शिवसेना त्यांनी उभी केली, त्यांचे विचार ज्या पद्धतीने शिंदे गट पुढे घेऊन जातात, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे त्यांचे विचार घेऊन जातात, त्या अनुषंगाने ते शिवतीर्थावरती निश्चितच त्यांचं भाषण पाहायला मिळेल आणि त्याच भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असेल असं देखील समजतंय. अगदी काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि प्रसार माध्यमांशी ज्यावेळेस ते बोलले तेव्हा त्यांनी असं सांगितलं की याबाबत मी आता काही भाष्य करणार नाही, मात्र पुढे नवरात्र आहे नंतर दसरा येतो त्या तुम्हाला निश्चितच ब्रेकिंग मिळेल अशा पद्धतीने सूत्रवाचक दिलंय आणि त्याचवेळी धन्यवाद प्रशांत या तपशीलवार माहितीच्या साठी.